नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यात सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दराने आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाचा फायदा पंधरा पॉईंट शहाण्णव लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील सत्तावीस पॉईंट छत्तीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय सातशे पन्नास कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली होती मात्र त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरवले होते मात्र ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरानुसार मदत देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे या अगोदर निकषात बसलेल्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना वाढीव सुधारित दरातील फरकाची भरपाई देखील दिली जाणार आहे महसुली मंडळात चोवीस तासात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी समजण्यात येते त्यानुसार पंचनामे करण्यात येतात मात्र अतिवृष्टी न होताही सततच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊस पडल्याने अतिवृष्टीच्या निकषात बसत नसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळल्यास विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते मात्र मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होता आणि म्हणून आता मित्रांनो राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दराने आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे तर सुधारित मदत ही कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो चला जाणून घेऊया मित्रांनो जिरईत पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत सहा हजार आठशे प्रति हेक्टरऐवजी आता आठ हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत बागायत पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार पाचशे हेक्टर वरून सतरा हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहेत बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरीऐवजी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहेत या ठिकाणी दोन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही देण्यात येणार आहे आणि ती मदत देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो तर मधील माहिती आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार